नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे दोन महिन्याचा मंदीनंतर कापसाचे भाव पुन्हा आठ हजारांचा वर आठवडाभरामध्ये कापसामध्ये झाली भाववाढ सूतगिरण्यांमध्ये कापसाची मागणी वाढली सविस्तर बातमी अशी कापसाच्या दरात आता हळूहळू वाढ होऊ लागली असून दोन महिन्यांचा मंदीनंतर कापसाचे दर आठ हजाराचा वर पोहोचले आहेत गेल्या आठवड्याभरात कापसाचे भाव हे पाचशे रुपयांनी वाढले तसेच आजचा विचार केला तर सातशे ते हजार रुपयापर्यंत भाववाढ झालेली आहे जिनर्सकडून देण्यात आली आहे दरम्यान आगामी काही दिवसात कापसाच्या दराबाबतची स्थिती स्पष्ट नसली तरी सूतगिरण्यांमध्ये कापसाची मागणी वाढल्याचे चित्र सध्या तरी पाहाव्यास मिळत आहे यंदा कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती त्यातच मुहूर्ताला कापसाचे दर हे दहा हजारापर्यंत गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या मात्र दिवाळीनंतर कापसाचा हंगाम जोरात सुरू झाल्यानंतर दरात घसरण झाली त्यामुळे चांगल्या भावाच्या अपेक्षेमुळे शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणलाच नाही सध्या पन्नास टक्के माल शेतकऱ्यांकडे पडून आहे आता काही अंशी कापसाचे दर वाढल्यामुळे अनेक महिन्यापासून चांगल्या भावाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात का असे ना दिलासा मिळणार आहे सरकी गाठीच्या दरात होते वाढ मार्च महिन्यात सरकी व गाठीचे दर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला होता गाठीचे दर मार्च महिन्यात एकोणसाठ हजार रुपये खंडी इतके होते त्यानंतर गेल्या आठवड्याभरात गाठीचे दर एकसठ हजार रुपये खंडीवर गेले आहे आता हे दर बासठ हजार पाचशे रुपये खंडीपर्यंत पोहोचले आहेत गेल्या महिन्यात सरकीचे एकोणतीसशे रुपयावर असलेले दर गेल्या आठवड्यात बत्तीसशे रुपयावर गेले आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत येत आहे सरकी व गाठीचे दर वाढल्यामुळे कापसाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे भविष्यात कापसाचे दर वाढतील की नाही याबाबत मात्र आताच सांगणे कठीण आहे अशी मागणी कशी राहील यावर आगामी मार्केट निर्भर आहे असे हर्षलवानखेडे जिनर्स तथा आंतरराष्ट्रीय बाजाराचे जानकर यांनी म्हटले सूतगिरण्यांमध्ये मागणी वाढली जानेवारीमध्ये सूतगिरण्यांमध्ये मागील वर्षीचा माल पडून होता सरकीला भाव नसल्याने कापसाला मागणी कमी होती मात्र आता सूतगिरण्यांमधून मालाची मागणी वाढत आहे त्याचाही परिणाम कापसाच्या दरावर होत आहे दरम्यान आगामी काही दिवसात मागणी कायम राहिली तर कापसाचे दर वाढू शकतात मित्रो जर आपण प्रत्यक्षरित्या पाहिला तर शेतकरी राजा हा आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकी उत्पादनासाठी खर्च हा खूप जास्त लागत आहे आणि उत्पादन त्या प्रमाणात येत नसल्याचं आपल्याला दिसून येते प्रत्येक वस्तूमध्ये शेतकऱ्याला आजकाल खर्च करावा लागत आहे मज